नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश भोत आणि ट्रॅव्हल बॅग समाजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहोत. तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत. तर आज आपण आज पाडव्याच्या निमित्ताने दीपावली पाडव्याच्या निमित्ताने अलिबागमधील साई मंदिर, म्हणजे अलिबाग शहराच्या जवळपास जेवढे साई मंदिर आहेत तिथे आपण भेट देणार आहोत आणि त्या हेतूने दर्शन पण होऊन जाईल सर्व अलिबागकरांचं, अलिबागच्या बाहेरच्या लोकांचं. तर आता आपण आहोत चोंडी क्रॉसिंग, रेल्वे क्रॉसिंगच्या इथे. दीपावली पाडव्याच्या निमित्ताने अलिबागमध्ये दरवर्षीप्रमाणे घोडागाडी, बैलगाडी हे बाहेर सणाच्या निमित्ताने बाहेर काढतात आणि पूर्ण शहराच्या हायवेवर फिरवत असतात. तर आता आपण चाललो पहिलंच आपलं देऊळ, ते म्हणजे रांजणगावचं श्री साईधाम मंदिर या ठिकाणी. आणि आता आपण आहोत चोंडीच्या ब्रिजवर. चोंडीच्या ब्रिज नंतर आता आपण बसलो आहोत झिराड. झिराड प्रचंड फेमस असं गाव अलिबागचं एक. पाडवा असल्यामुळे भरपूर गर्दी असते, सोबत भावगीत होतीच. तर आता आपण पोचलो आहोत रांजणपाड्याच्या श्री साईधाम मंदिराच्या गेटवर. लवकरच जानेवारीमध्ये पालखी सोहळा आहे, शिर्डी पदयात्रा सोहळा. हे सुंदर असं श्री साईधाम मंदिर, साईधाम मंदिरच्या बाहेरचा परिसर. खूप सुंदर मंदिर आहे. दर गुरुवारी साई भंडारा असतो. इतका सुंदर, खूप सुंदर असा परिसर. आपण जात आहे साईबाबा मंदिरा, साईबाबांच्या मंदिराच्या आत गाभाऱ्यात प्रवेश केला आहे आपण दीपावली पाडव्यानिमित्ताने. भरपूर लोक श्री साईबाबांच्या दर्शनाला येत असतात. नजीकच्या गावातली लोक साईबाबांच्या या मंदिरात भरपूर श्रद्धेने सेवा करतात. हे समोरच असलेलं शिवमंदिर भरपूर प्रमाणात फोटो फ्रेम आहेत देवळाच्या आतमध्ये. भाविकांनी भेटवस्तू म्हणून दिलेल्या आणि ही साईबाबांची विलोभनीय अशी मूर्ती. बाहेर गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती आहे, श्री गणपतीची आणि श्री हनुमानाची मूर्ती आहे बाहेर. हा आहे खडताळ ब्रिज, खूप प्रसिद्ध अलिबागचा खडताळ ब्रिज. आणि आता आपण आलेलो आहोत वर्सोली, म्हणजेच बुरुमखंड नाका इथल्या श्री साईबाबा मंदिराच्या इथे रस्त्यालगतच आहे तो शिवृंदावन समोर.
आणि हे छोटंसं मंदिर, खूप कमी प्रमाणात अशी मूर्ती आपल्याला देवळात बघायला भेटते. खूप छान मूर्ती आहे, प्रसन्न. आणि आता आपण चाललो आहोत खंडाळे येथील साईबाबा मंदिरामध्ये. खंडाळे येथील साईबाबा मंदिर खंडाळा ब्रिज क्रॉस केल्यानंतर लगेचच आहे. बाजूलाच मुंबईला जाताना डाव्या हाताला मंदिराचा प्रशस्त असा खूप मोठा सभा मंडप आणि समोर साईबाबांची मूर्ती, बाजूला गणपतीची मूर्ती, उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती आणि डाव्या बाजूला श्री महालक्ष्मीची मूर्ती. ही साईबाबांची वेगवेगळी अशी शांत मुद्रा असलेली मूर्ती. ओम साईराम, ओम साईराम. प्रशस्त असं सभा मंडप. तर आता मंदिर जे आपण दाखवणार आहोत ते खूप म्हणजे एकदम शांत ठिकाणी आहे. PNP कॉलेज, PNP शाळा, वेशवेतून जे PNP शाळा आहे, रॅडिसन हॉटेल, त्या एरियामध्ये मंदिर दुपारची वेळ असल्यामुळे मंदिर पुजाऱ्यांनी बंद ठेवलेलं होतं, त्यामुळे आतमध्ये जाऊन दर्शन घेण्याचा लाभ भेटला नाही. पण मस्त एकदम प्रशस्त असं सभा मंडप, त्यासमोर खूप छान असं शांत शांत हिरवळ. आता पाचवं आणि शेवटचं मंदिर ते म्हणजे अक्षितलं श्री साईबाबा मंदिर, तिथे आपण जातो आहोत. आता आपण आहोत नवे दर बेलीच्या साईडला, हायवेला आपण आहोत. आणि हा अक्षी ब्रिज हा सुद्धा खूप फेमस आहे, जो खाडी क्रॉस करते अलिबागमध्ये. अलिबाग आणि अक्षीच्या मध्ये जी खाडी आहे त्या खाडीला जोडणारा पूल आहे, दोन गावांना जोडणारा पूल आहे. आणि हा समोरच अक्षीस्तंभ दिसतो आहे, तिथूनच उजव्या बाजूला आतमध्ये गावात जाणारा रस्ता आहे, तिथून आत जायचं. सरळ आत गेल्यानंतर पहिलाच लेफ्ट घ्यायचा आहे आणि त्याच रस्त्याने सरळ जायचं. मग तिथूनच आपण जवळपास अक्षीच्या समुद्रकिनाऱ्यावर पोचतो. आणि हा तिथूनच समोरच असणारा साईबाबांचं मंदिर 21 ऑक्टोबर रोजी गेल्या आठवड्यात शुक्रवारी वर्धापन दिन साजरा झाला देवळाचा, त्यामुळे देऊळ सजावट केलेली होती फुलांची, खूप छान. ओम साईराम. खूप छान अशी सजावट केलेली होती फुलांची.
वर्धापन दिनानिमित्त गाभाराम आणि परत साईबाबांसाठी पोट गाभाराम आतमध्ये बांधलेलं आहे. खूप छान मोर वगैरे दिसत होते. ओम साईराम. खूप छान सुंदर मूर्ती आहे. आणि देवळाच्या समोरच असलेले अक्षी शिलालेख जे आपण म्हणतो स्तंभलेख ते समोरच आहे. नुकतंच नूतनीकरण झालेलं आहे यांचं. आता हे सगळे जे देवळं दाखवले आहेत आपण ती बऱ्यापैकी फेमस असलेली अलिबाग शहराच्या जवळपास असलेली ही देवळं होती. थँक्स फॉर वॉचिंग. खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. फेसबुकवरील ट्रॅव्हल अलिबाग या पेजला फॉलो करा. धन्यवाद. लाईक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.